यवतमाळ शहरात काही तासापूर्वीच बोडके नगर येथील खोत फर्निचर या दुकानास भीषण आग लागली असतानाच सराईपेठ येथील ऋषीशू या दुकानालाही आग लागली। 2 तासात जुन्नर शहरात आगीची ही दुसरी घटना होती। नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळलाय। भर वस्तीच्या ठिकाणी ही आग लागली होती। यातही सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दुकानातील चप्पल बुटांचा माल जळून खाक झालाय। अग्निशामक दल व नागरिकांच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली गेलीय। बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।